तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी हजारो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. उमरेड भरून मालेवाडा रस्त्याने सावरगावला दारूची तस्करी केली जात असताना नेरी पोलिसांनी कारवाई करून दारूसाठा जप्त केला. तसेच श्रीकांत गुडेकर व सलमान शेख दोघेही राहणार उमरेड या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी एक दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. दुसरी कारवाई नेरी येथील उमेश शेंडे व गीतेश उपरकर या दोघांवर करण्यात आली. बसमधून दारूची वाहतूक करीत असताना पोलिसांनी या दोघांना पकडले. ज्ञानेश्वर जुमनाके, जय विदर्भ न्यूज, चिमूर.